पारंपरिक विथ ट्विस्ट. सो दिस इज द पारंपरिक अँड दिस इज द ट्विस्ट. मला एवढं आवडलंय ना. आणि अचानक सुचलेलं आहे शालिनी कॅरेक्टर वाजवते ना, त्यामुळे ती इथे घोंगरू वाजवते. तर आता तो सिरियल मध्ये मला नाचवत असते, गौरीला नाचवत असते, सगळ्यांना नाचवते, सगळ्यांना नाचवते. स्टार प्रवाह पुरस्कार 2023 आहे आणि रेड कार्पेटवर माझ्यावर आता आहे शालिनी आणि मल्हार. हॅलो हॅलो कमाल दिसताय कमाल. मला आधी तुमच्या ड्रेसिंग बद्दल आपण बोलूया. yes. कारण मला तर शालिनी वाटतं तू वरतीपासून सुरुवात कर आणि पायापर्यंत ट्विस्ट आहे. ट्विस्ट पहिला पायापासून, कारण की घुंगरू विंगरू लावले त्याच्यामुळे चालू नव्हते, जास्त मेहनत घेतली. आणि त्याच्यात माझं डोकं आहे, माझं डोकं आहे. कौतुक बघ ना स्वतःचं किती असतं, स्वतःची काही क्रिएटिव्हिटी असेल तर तसं ते आहे. आणि पारंपरिक ट्विस्ट, महाराष्ट्रन ट्विस्ट असं आपण जे म्हणतोय, मला फार आवडले कपिल मगाचं तुझं उत्तर. ॲक्च्युली मी परत देतो की आमचा परिवारचा एक ड्रेस कोड होता, पारंपरिक विथ ट्विस्ट. सो दिस इज द पारंपरिक अँड दिस इज द ट्विस्ट. मला एवढं आवडलंय ना. आणि अचानक सुचलेलं आहे आणि सेव्ह झालाय. पण माहितीये का तो सेव्ह झालाय असं म्हणून की त्याने ट्विस्ट केलेला नाहीये, मी ट्विस्ट आहे. खरं कारण काय, ऍक्च्युली काय सांगू का, मी गेल्या 3 वर्षापासून ना कुर्ता आणि ते जॅकेट, आता जॅकेट दिलंय मला, जॅकेट ट्राय दे, कुर्त्याचा एवढा कंटाळा आलाय. मी म्हटलं यार मी यंग दिसतोय तर काहीतरी वेगळं करूया आपण, आणि म्हणून हे केलेलं आहे मी, बाकी काही नाहीये याच्यामध्ये. खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्यातला ट्विस्ट आहे 3 वर्षानंतर. करेक्ट करेक्ट, मला हे घालायचं होतं. आणि ऍक्च्युली यार माझ्या एजपेक्षा ते मोठं कॅरेक्टर आहे खूप, सो मला ते नेहमी कुर्त्यात ठेवतात आणि आता लिप नंतर तर ते जॅकेट पण दिले वर. सो माझं असं होतं यार काहीतरी असं घालू द्या यावेळेस मला, आणि म्हणून मी हे घातलं. तुला तर माहितीच आहे आपलं काय, म्हणजे आधी तयारी लगेच सुरू होते आपली खूप आधीपासनं, परिवार अवॉर्ड्स वगैरे डोक्यात होत्या खूप काही गोष्टी, पण हे दर्शनाने पूर्ण केलेलं आहे माझं कॉस्च्युम, दुर्गा पैठणीस दर्शनाने. तर माझ्या डोक्यामध्ये होतं एक की बाबा, आणि मुळातच आम्ही ॲक्ट्रेसेसना प्रत्येक वेळेला फॅशन काय चालू आहे आत्ता काय करता येईल, मग तिथे डोकं भरपूर लागतं आपलं, खूप लागतं. मग ते करत असताना मला साधारण कळलं की पारंपरिक ट्विस्ट द्यायचं आहे ना, मग मला वन पीस ड्रेसेस खूप आवडतात आणि हायलो पॅटर्न खूप आवडतो मला, तर त्याच्यामध्ये मग आता पारंपरिक ट्विस्ट कसा देणार, तर म्हटलं मग आपण पैठणी किंवा साडी, मग हे असं डोकं लावून तिने पूर्णपणे तयार केलं. पण घुंगरू वगैरे, मी आता तेच म्हणत होते की फक्त ड्रेस नाही, घुंगरू इतकं छान वापरलंय. ते माझं थोडीशी क्रिएटिव्हिटी माझी आहे, कारण की घुंगरू असायला पाहिजेत कानामध्ये किंवा कुठेतरी घुंगरू असले पाहिजेत पारंपरिक पद्धतीने म्हटल्यावर. म्हटलं की पायाला आपण लावूच शकतो ना घुंगरू सँडल. गेल्या 3 वर्षापासून शालिनी कॅरेक्टर वाजवते ना, त्यामुळे ती इथे घुंगरू वाजवते. तिकडे कॅरेक्टर वाजवले आणि आज घुंगरू वाजवणार आहे, तेच करायचं आपल्याला. ते माझं काम आहे प्रामाणिकपणे मी करते. पण आता मी 3 वर्षात बघितलं की मल्हारने शालिनीला काही अशी खास कॉम्प्लिमेंट दिलेली नाही आहे आतापर्यंत ड्रेसिंगवर, तर आज काय आज काय नाही, खूप खूप छान दिसत आहे. हो अरे मी रोज नेहमी देत असतो प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये. आज असं झालेलं आहे की मल्हारने काहीतरी वेगळं केलंय आणि हे कॉस्च्युम आकाशने केलेलं आहे, सो आज उलट होऊ दे. हो चालेल चालेल चालेल. बरं, पहिली गोष्ट म्हणजे जे ठरलं होतं, जे आपण डिस्कस करतो ना की तू काय घालणार आहे तू काय घालणार आहे, तसं डिस्कस झालं आणि ह्याचे काही चेंजेस झालेले मला माहीतच नाही आहेत, तर बहुतेक त्याला सरप्राईज द्यायचं होतं मला. डायरेक्ट समोर आलं माझं असं झालं, ए हे काय तुम्ही इथं काहीतरी घालणार होतास ना, असं झालं माझं. पण पूर्णपणे बघितल्यानंतर माझं असं झालं, तू वेगळं ठरलं पण दिसतोय छान. तर त्याच्यामुळे आणि का चेंज केलं असं? ऍक्च्युली पारंपरिकच ठरलं होतं, पण तेच मला कंटाळा आला होता, जॅकेट कुर्ता आणि कुर्त्याच्या पुढे पण काही येत नव्हतं, ते धोती पण घालून झाली होती माझी. सो माझं असं झालं होतं यार आता मला घालू द्या ना, म्हणून मी स्वतःच त्याला सांगितलं त्या आकाशला की आपण काहीतरी वेगळं करूया. हां, आणि जे ठरलं होतं त्यामध्ये जो कलर आम्ही ठरवला होता तो कलर मला मिळत नव्हता, सो दॅट्स वाय वी चेंज. मग तो कलर मिळतच नव्हता म्हणून मग त्यांनी हे केलं, हे त्याची आयडिया होती की त्यांनी हे केलं, ते मला आवडलं कारण की ते फिटिंगला आणि खूप सुंदर दिसतं. बरं, तो मुलगा माझ्या गावचा आहे, ही इज अ डिझायनर, व्यवस्थित डिझाईन करतो तो कपडे. सो त्यांनी सांगितलं की दादा यावेळेस आपण काहीतरी वेगळं करूया, कारण तो माझी सिरियल फॉलो करतो. सो गावावरनं त्यांनी 2 दिवसामध्ये डिझाईन करून हा पाठवलेला आहे. सो थँक्यू सो मच आकाश, आणि तो इंटरव्ह्यू बघणारच आहे. तो त्याचा हा मॅक ब्रँड लास्ट इयर पण त्यांनीच केलं होतं आणि आता पण तोच करतोय. सो खूप छान केलं त्याने. काय परफॉर्म वगैरे आहे तुमच्या हातमध्ये?
शालिनीचा तर स्मारक आहे. त्याच्यासाठी खास म्हणजे माझं असं झालं की अरे परफॉर्मन्स वगैरे आहे आपल्याला बघायला मजा येईल, तर कपिल मला म्हणाला की हो कशी नाचतेस सिरियलमध्ये नाचवतेस तू तिथे कशी नाचतेस ते जरा बघायचंय मला. म्हटलं तू दोन वर्ष बघितलं नाहीस का, त्यामुळे बघितलं यावर्षी पण बघायचंय. तर आता तो सिरियलमध्ये मला नाचवत असते, गौरीला नाचवत असते, सगळ्यांना नाचवते, सगळ्यांना नाचवते. आज ती नाचणार आहे त्या आम्हाला बघायचं. थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.